नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट द हे मॅथमॅटिक्स, मेनी प्रॉब्लेम एक्सपर्ट सोल्युशन. तर सप्टेंबर महिन्यामध्ये जी व नीट ह्या एक्झामविषयी घोषणा करण्यात आली की सप्टेंबर महिन्यामध्ये या एक्झाम होणार आहेत, परंतु MST CET बद्दल कुठल्याही प्रकारच्या घोषणा अजून करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात CET होईल की होणार नाही असा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर याच विषयी आजचा आपला हा व्हिडिओ. तर व्हिडिओ काळजीपूर्वक व्यवस्थित बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा. MST CET ही महाराष्ट्र राज्यातर्फे अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र विभागामध्ये प्रवेश घेण्यासाठीची पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा मे महिन्यामध्ये घेण्यात येते, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा प्रथमतः जुलै महिन्यामध्ये ढकलण्यात आली व त्यानंतर परत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. या कारणामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व पालकांच्या मनामध्ये बराचसा संभ्रम निर्माण झाला की ही परीक्षा होईल की होणार नाही. जवळपास 5,32,600 अर्ज दाखल झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेता ही CET ची परीक्षा घेण्यास सरकार अनुकूल आहे. तर या संबंधित उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली व त्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेता CET ची परीक्षा घेणेच योग्य ठरेल याच्यावरती संमती दर्शवण्यात आली. तर याला अनुसरूनच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जी व नीट या एक्झाम झाल्यानंतर CET ची परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस CET ची एक्झाम घेण्यात येणार आहे व त्याविषयीच्या माहिती व डेट्स लवकरात लवकर आपल्यासमोर. विद्यार्थ्यांना एक विनंती असेल की आता आळस झटकून द्या आणि अभ्यासाला लागा, कारण या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जी, नीट व CET अशा सर्व प्रकारच्या परीक्षांना आता सामोरे जावे लागणार आहे. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून व एक्सपर्ट द हे मॅथमॅटिक्सकडून आपल्या सर्वांना परीक्षेसाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.